संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी सायंकाळी विठोबाच्या भेटीसाठी पंढरपुराकडे प्रस्थान होणार आहे. अवघ्या 2 दिवसांवर आलेल्या या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. पालखी रथ सजवण्याचं काम आता सुरू आहे. मोठ्या संख्येनं आळंदीत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यातूनच नाही तर इतर राज्यातून देखील वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. त्यामुळे हा परिसर भक्तिमय झालाय. लाखो वैष्णव या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अलंकापुरीत दाखल होत आहेत. श्री संतश्रेष्ठ जगद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविक मोठी गर्दी करत आहेत. दिवसभरात आळंदीमध्ये विविध राज्यातून दिंड्या देखील दाखल होत आहेत. आषाढी पायीवारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक भक्त आळंदीत दाखल झाल्यानं संपूर्ण शहरासह पवित्र इंद्रायणीचा परिसर हरिनामानं दुमदुमून निघत आहे. बंदोबस्त करता माननीय आईजी सरांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय पोलीस अधीक्षक व माननीय ॲडिशनल SP मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे. सदर वारीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरता त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. व मार्गदर्शनामध्ये कुठलाही याचा आतंकवादी हल्ला किंवा नक्षलाईट हल्ला यासाठी सुद्धा त्यांनी दक्षता घेऊन त्याप्रमाणे सूचना दिलेली आहे. सदर बंदोबस्त करता जिल्ह्यातून 21 PI, 6 DYSP, 62 API व 810 कर्मचारी असा फौज फाटा सदर बंदोबस्त करता दिलेला असून SRPF एक कंपनी येथे दाखल झालेली आहे व सर्वांना योग्य तो बंदोबस्त समजावून सांगण्यात आलेला आहे. व BDA 2 पथकंसुद्धा कार्यरत आहे. QRT पथक पण तैनात आहे. यामुळे सर्व बंदोबस्ताची जयंत तयारी करून हा सोहळा सुरू कुठली अडचण येणार नाही याची दक्षता घेण्यात येईल.